टी ती परीक्षा दोन हजार अठरा अगदी एक ते दीड महिन्यावर आलेली आहे आणि या परीक्षेची तयारी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी टी ई टी पेपर दोन हजार सोळामधील मधील सर्व गणिताचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ई टीपेक्षा अतिशय सोपे प्रश्न असून महाराष्ट्रातले मुलं तर सहज पास होतील चला तर पाहूया नेमकं प्रश्न काय आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सी टी सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये झालेला पेपर आणि या पेपरमधील अतिशय महत्वाची गणित तर मित्रांनो यामध्ये पाहूया पहिला प्रश्न द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ फाईव्ह इन 29,503 नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड थ्री अँड द फेस व्हॅल्यू ऑफ सेव्हन इन थर्टी टू थाउजंड अँड सेवन्टी वन तर या ठिकाणी पहा सरळ आणि सोपा प्रश्न जर सांगितला तर या ठिकाणी स्थानिक किंमत एकोणतीस हजार पाचशे तीनमध्ये आणि सातची दर्शनी किंमत बत्तीस हजार एकाहत्तरमध्ये यामध्ये कितीचा फरक आहे या ठिकाणी जर आपण एकोणतीस हजार पाचशे तीनचा विचार केला तर याची स्थानिक किंमत आहे पाचशे आणि बत्तीस हजार एकाहत्तर यामध्ये सातची दर्शनी किंमत विचार केली तर सातच आहे या ठिकाणी ही प्लेस व्हॅल्यू आहे तर या ठिकाणी फेस व्हॅल्यू आहे आणि या दोन्हीचा जर डिफरन्स काढला तर पाचशे मधून सात गेल्यानंतर चारशे त्र्याण्णव राहील आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे द साईज ऑफ अ सोप केक इज सेव्हन सेंटीमीटर इंटू फाईव्ह सेंटीमीटर इंटू टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर द मॅक्झिमम नंबर ऑफ सोप केक्स विच कॅन बी पॅक्ड इन टू बॉक्सेस हे टू बॉक्सेस अतिशय महत्वाचा शब्द आहे each having इंटरियल इंटरनल मेजरमेंट फिफ्टी सिक्स सेंटीमीटर इंटू झिरो पॉईंट फोर मीटर इंटू झिरो पॉईंट टू फाईव्ह मीटर इच तर या ठिकाणी एक मोठ्या खोक्यामध्ये छोटे छोटे साबणं भरायचे आहेत आणि साबणांची संख्या किती होईल या प्रकारचा प्रश्न आहे यामध्ये दोन बॉक्समधली साबणाची संख्या विचारली तर या ठिकाणी अतिशय सोपं आणि सहज म्हणजे सूत्र म्हणजे थोडक्यात साबणाची जर संख्या काढायची असेल सोपची संख्या तर एका बॉक्स एका बॉक्स चे घनफळ भागिले एका साबणाचे घनफळ या प्रमाण सत्र वापराव लागेल आता एका सोपचं घनफळ म्हणजेच एल गुणिले बी गुणिले एच म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची पण लिहित असताना हे सेंटीमीटर आहे हे, हे मीटर आहे तर याला पण सेंटीमीटर करून घ्यावं लागेल आणि याला पण आपण सेंटीमीटर करून घ्यावं लागेल या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये जर विचार केला तर फिफ्टी सिक्स इंटू झिरो पॉईंट फोर मीटर म्हणजेच चाळीस सेंटीमीटर इंटू टू पॉइंट फाईव्ह मीटर म्हणजेच ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर डिवायडेड बाय सेवन इंटू फाईव्ह इंटू टू पॉइंट फाईव्ह आता हा भागाकार करत असताना आपण सहज आणि सोप्या पद्धतीने असं सोडवू शकतो सात सात न कोणत्या संख्येला भाग जातो चेक करा सात एक सात साते छप्पन त्यानंतर पाच एक पाच पंच्याहत्ती चाळीस आणि दोन पॉइंट पाच या ठिकाणी दोन पॉइंट पाच एक दोन पॉईंट पाच आणि दोन पॉईंट पाच गुणिले दहा केले की पंचवीस येतं म्हणून आठ गुणिले आठ गुणिले दहा या सर्वांचा जर गुणाकार केला तर आटेटी चौसष्ट गुणिले दहा बरोबर सहाशे चाळीस सोप म्हणजे साबण एका बॉक्समध्ये बसतील आणि दुसरा पण असाच बॉक्स आहे त्याच्यामध्ये सहाशे चाळीस आणि ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर येईल बाराशे ऐंशी आणि पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर असेल बाराशे ऐंशी सोप या ठिकाणी दोन्ही बॉक्समध्ये बसतील यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच द नंबर ऑफ मिनिट्स इन फिफ्टीन डेज इज इक्वल टू द नंबर ऑफ सेकंद इन हाऊ मेनी हावर्स असं विचारलेलं आहे म्हणजेच पंधरा दिवसामध्ये जेवढे मिनिट असतात तेवढे सेकंद किती दिवसामध्ये असतात या ठिकाणी जर पंधरा दिवसाचे मिनिट विचार केलं तर पंधरा दिवस गुणिले चोवीस तास गुणिले साठ मिनिट होतात तेच आपल्याला आता सेकंदामध्ये विचारायचं आहे किती सेकंद म्हणजे किती तासाचे सेकंद होतात जर विचार केला तर सेकंद एक तास जर आपण एक तास ग्रहित धरले तर याचे सेकंद होतील साठ आणि किती तास म्हणजेच या ठिकाणी आपल्याला यच लिहावं लागेल जर या ठिकाणी आपण हे जर सोडवलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी साठ गुणिले यच किती तास आहेत आणि गुणिले साठ सेकंद म्हणजे या ठिकाणी सेकंद सुद्धा आपण साठच लिहिले तरी चालेल साठ सेकंद गुणिले साठ मिनिट आणि एक तास म्हणजे एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात म्हणून साठ गुणिले साठ आपण लिहिलेला आहे गुणिले तास त्यानंतर यच बरोबर पंधरा गुणिले चोवीस गुणिले साठ भागिले साठ गुणिले साठ तर हे साठ आणि हे साठ कटलं त्यानंतर या ठिकाणी पंधरा गुणिले चोवीस आहे आणि छेदामध्ये साठ आहे तर त्या ठिकाणी पंधरा एक पंधरा आपण असं लिहू शकतो पंधरा चोक साठ आणि चार न जर चोवीस लागलं तर चार एक चार चार सख्ख चोवीस आणि यच तासाची संख्या येईल सहा म्हणजे सहा तासामधल्या सेकंद इतकी संख्या असणार आहे पंधरा दिवसातल्या मिनिटांची यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच हरीश बाउट अ स्कूटर फॉर फोर्टी नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी थ्री रुपीज ही पेड आर एस एट थाउजंड अँड सेव्हन्टी सिक्स इन कॅश अँड अग्रिड टू पे रिमेनिंग अमाऊंट इन थर्टी सेव्हन इक्वल इन्स्टॉलमेंट व्हॉट इज द अमाऊंट ऑफ इच इन्स्टॉलमेंट तर या ठिकाणी आपल्याला सहज या ठिकाणी सांगितलेलं असं आहे की एकोणपन्नास हजार पाचशे त्रेपन्न रुपयाला एक स्कूटर खरेदी केली आणि कॅश रक्कम दिलेली आहे आठ हजार शहात्तर रुपये ही जर वजाबाकी केली तर आपल्या लक्षात येईल ही वजाबाकी आपण सहज आणि सोप्या पद्धतीनं करू शकतो तर या ठिकाणी वजाबाकी करत असताना तेरा तेरामधून सहा गेले सात राहिले हच्चाली एक आठ होईल पंधरा मधून आठ गेले पुन्हा सात येईल हच्चाली एक पाच मधून एक गेलं चार राहील आणि आठ मधून नऊ मधून आठ गेल्यानंतर एक आणि चार चारच म्हणजेच एक्केचाळीस हजार सातशे एक्केचाळीस हजार चारशे सत्याहत्तर उत्तर येईल आणि हे एक्केचाळीस हजार चारशे सत्याहत्तर सदोतीस हप्त्यामध्ये दे द्यायचं आहे म्हणजे सदोतीसने ह्याला भागूया याला सदोतीसनं भागल्यानंतर आपल्या लक्षात येईल एक्केचाळीस हजार चारशे सत्याहत्तर भागिले सदोतीस जर केला आपण तर सदोतीस एक सदोतीस या ठिकाणी येईल असं याची वजाबाकी केली तर हे येईल चार पुन्हा चार पुन्हा सदोतीस एक सदोतीस पुन्हा याची वजाबाकी करूया सात येईल पुन्हा हे सात येईल पुन्हा जर आपण पुन, गुणाकार केला तर सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर येईल आणि बाकी तीन उरेल पुन्हा सात सदोतीस एक सदोतीस पुन्हा शून्य म्हणजे आपला जो भागाकार आलेला आहे तो आहे एक एक दोन एक म्हणजेच एक हजार एकशे एकवीस रुपये प्रत्येक हप्त्याला त्याला द्यावे लागतील तेव्हा हे सदोतीस हप्त्यामध्ये पूर्ण व्यवहार क्लिअर होईल तर या पद्धतीनं तुम्हाला हे सोडवावं लागेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे इन स्कूल देर आर थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी स्टुडंट आउट ऑफ विच टू थर्ड आर गर्ल्स अँड द रेस्ट आर बॉईज थ्री फोर्थ ऑफ द नंबर ऑफ बॉईज आर प्लेयर्स द नंबर ऑफ बॉईज हू आर नॉट प्लेयर्स इज तर या ठिकाणी पहा एकूण टोटल स्टुडंट आहेत तीनशे साठ याच्यातल्या वन थर्ड मुली आहेत म्हणजेच एक छेद तीन गुणिले तीनशे साठ जर केला आपण सॉरी टू थर्ड मुली आहेत म्हणजे दोनशे तीन जर केलं तर तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा दोन गुणिले एकशे वीस म्हणजे दोनशे चाळीस या मुली आहेत मुलांची संख्या जर काढली तर तीनशे साठ मधून दोनशे चाळीस वजा करा एकशे वीस मुलं असतील या एकशे वीस पैकी थ्री फोर्थ हे खेळाडू आहेत म्हणजेच एकशे वीस गुणिले तीनशे चार चार एक चार त्रिकोण बारा आणि शून्य म्हणजेच नव्वद हे खेळाडू आहेत राहिलेले विद्यार्थी हे बिगर खेळाडू म्हणजेच नॉट प्लेअर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे अ नंबर इज स्मॉलर दॅन हाफ ऑफ वन हंड्रेड अँड लाईज बिटवीन फोर टेन्स अँड फाईव्ह टेन्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितले एक संख्या आहे एक संख्या शंभरच्या निम्म्यापेक्षा कमी याचा अर्थ ती संख्या असेल पन्नास पेक्षा कमी आणि दुसऱ्या वेळेला सांगितले की ते चार टेन्स म्हणजे चाळीस ते पन्नासच्या दरम्यान आहे ही दुसरी कंडिशन आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल संख्या पन्नास पेक्षा लहान आहे परंतु चाळीस आणि पन्नासच्या दरम्यान आहे पुढे आणखी असं सांगितलंय वन डिजिट वन्स डिजिट इज वन लेस दॅन टेन्स डिजिट म्हणजे एकक स्थानी जो अंक आहे तो दशक स्थानच्या अंकाच्या एकने कमी आहे आणि त्यांची बेरीज आहे सात मग बेरीज सात असलेल्या दोनच संख्या आहेत पंचेचाळीस सॉरी त्रेचाळीस एवढी एकच संख्या येते की ज्याची बेरीज सात येते चार अधिक तीन आणि एकक हा दशकपेक्षा एकने कमी पण येतो तर ह्या दोन अंकांचा गुणाकार किती येईल म्हणजे चार गुणिले तीन किती असेल असं विचारले तर याचं उत्तर आहे बारा पर्याय क्रमांक दोन तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता यानंतर पुढचा प्रश्न आहे सहाशे तीन गुणिले अठ्ठावीस बरोबर त्रेसष्ट गुणिले चार गुणिले या ठिकाणी प्रश्नचिन्ह असणार आहे याची जर किंमत काढायची असेल तर ह्या दोन्हीही संख्या यांच्या भागाकारामध्ये लिहाव्या लागतील म्हणजे सहा गुणिले तीन गुणिले अठ्ठावीस छेदामध्ये आपण जर असं लिहिलं त्रेसष्ट गुणिले चार बरोबर हे प्रश्नचिन्ह जशाला तसं इथं घेतलेलं आहे या ठिकाणी सात न भाग जाईल सात चोक अठ्ठावीस सात न त्रेसष्ट पुन्हा चार एक चार चार एक चार त्यानंतर नऊ न आपण याला भागूया नऊ एक नऊ आणि नऊ न जर साठ भागलं तर नवी सक्की चोपन्न चोपन्न आणि पुन्हा सहा उरतील आणि नववा सत्त त्रेसष्ट म्हणजेच या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या बरोबर येईल सदुसष्ट ही संख्या पर्याय क्रमांक एक हे उत्तर लिहिता येईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे इफ तीस हजार अठ्ठावीस बरोबर अठ्ठावीस वन्स आणि ट्वेंटी थाउजंड ट्वेंटी एट थाउजंड म्हणजे अठ्ठावीस एकक आहेत आणि अठ्ठावीस हजार आहेत तर टेन्स किती असतील या ठिकाणी पहा एकूण संख्या जर विचार केली तर ती आहे तीस हजार अठ्ठावीस यामध्ये एककचा जर विचार केला तर एकक आहेत अठ्ठावीस म्हणजे त्याची किंमत होईल अठ्ठावीस त्यानंतर आहेत अठ्ठावीस हजार म्हणजे याची किंमत होईल अठ्ठावीस हजार या दोन्हीची जर बेरीज केली तर हे आठ दोन शून्य आठ दोन म्हणजेच अठ्ठावीस हजार अठ्ठावीस होतील यामधून हे वजा करूया अठ्ठावीस हजार अठ्ठावीस वजाबाकी येईल तुम्हाला दोन हजार आता हे दोन हजार आपल्याला कमी आहेत आणि हे आपल्याला टेन्समध्ये हवे आहेत टेन्समध्ये हवे असतील तर याला टेन ने भागूया शून्य कटलं शून्य कटलं म्हणजेच या ठिकाणी दोन दोनशे टेन्स गरजेचं आहे आणि दोनशे टेन्स म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर अतिशय बरोबर आहे तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न सी टी ई टी मध्ये आहेत दोन हजार सत्त सोळाची परीक्षा आणखी पेपर मिळाले तर आपण नक्की सोडून घेऊया चॅनल सोबत रहा सर्व प्रश्न सोप्या पद्धतीनं स्पष्टीकरण सह आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद थँक्यू वेरी मच